नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमी या आपली यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की रोटरी मोशनला रेसिप्रोकेटिंग किंवा व्हाईस वर्सा रेसिप्रोकेटिंग मोशनला रोटरी मोशनमध्ये कसं कन्वर्ट करता येईल. ठीक आहे, तर भरपूर ठिकाणी असे ॲप्लिकेशन असतात की आपल्याकडे एका टाईपची मोशन असते आणि आपल्याला तिला दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करायची असते. भरपूर ठिकाणी लोक जुगाड करतात एका टाईपची मोशन दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर जर आपण आपलं इंजिन बघितलं, गाडीचं इंजिन बघितलं, तर याच्यामध्ये पण आपल्याला पिस्टनकडून जी मोशन मिळते ती पिस्टन रेसिप्रोकेट होतो, त्याची जी मोशन आहे ती क्रँकच्या थ्रू रोटेटिंगमध्ये कन्वर्ट केली जाते. अजून एक ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत जे आहे वॉल ओपनिंग आणि क्लोजिंग मेकॅनिझम, ज्याच्यामध्ये रोटरी मोशन रेसिप्रोकेटिंगमध्ये केली जाते. आपल्या जी गाडी आहे, मोटरसायकल आहे, इथं जे इंजिन आहे ज्याला आय सी इंजिन म्हणतात, इंटरनल कंबशन इंजिन, तर याच्यामध्ये वॉल तुम्ही गाडीवरती बघितले असतील, जसं बजाजवरती आहे फोर वॉल, मग यांची जी ओपनिंग आणि क्लोजिंग आहे, जे आपलं एक्झॉस्ट बाहेर येतं, आपल्या जो गाडीमधून धूर बाहेर येतो त्याला एक्झॉस्ट म्हणतात किंवा फ्लू गॅसेस म्हणतात, हे जे बाहेर येतात तर हे इंजिनमधून बाहेर येतात, तर याचं जे ओपनिंग आणि क्लोजिंग आहे ते कसं होतं आणि ते कशाच्या साह्याने होतं ते आपण याच्यात बघणार आहोत. तर तुम्हाला इथे वरती दिसत असेल, इथे ओव्हरहेड कॅमशाफ्ट आहे, तर इथे तुम्हाला दिसतो आहे हा कॅमशाफ्ट. तर याच्या मदतीने आपण काय करतो की याच्या मदतीने आपण रोटरी मोशनला रेसिप्रोकेटिंगमध्ये कन्वर्ट करतो. तर हा टॉपिक थिअरी ऑफ मशीन या सब्जेक्टमध्ये आहे डिप्लोमाच्या आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी. पण आपण आजच्या सेशनमध्ये फक्त एवढंच बघणार आहोत की तुम्ही रोटरी मोशनला रेसिप्रोकेटिंगमध्ये किंवा व्हाईस वर्सा उलट्या पद्धतीने कशी करू शकतात. ठीक आहे, तर ही एक याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट आहे, एक आहे कॅम आणि दुसरा आहे फॉलोअर. ठीक आहे, तर बघ कॅम काय आहे, एक रोटेटिंग इलिमेंट आहे जो कंटिन्युअस रोटेट होतो. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे दोन इलिमेंट आहे, एक आहे रोटेट होणारा आणि दुसरा आहे रेसिप्रोकेटिंग. तर यांची मोशनची एक्सचेंज कशी होते, जर आपल्याला रेसिप्रोकेटिंगची मोशन जर एखादा मेंबर कंटिन्युअस रोटेट होत असेल आणि त्याचं रूपांतर आपल्याला रेसिप्रोकेटिंगमध्ये करायचं असेल तर ते कसं करणार किंवा व्हाईस वर्सा कसं करणार. तर इथे तुम्हाला दिसतंय, याच्यामध्ये आपण बघू शकतो, इथे तुम्हाला खाली वॉल्स पण दिसत आहेत, या आहे आय सी इंजिनच्या वॉल्स आणि वरती तुम्हाला जो दिसतो आहे हा आहे याच्यावरती कॅम बसवलेली असते आणि हा जो आहे ही जी मोशन आहे इथे या पद्धतीने इथे जी होती ती रेसिप्रोकेटिंग, त्याच्यामुळे वॉलची ओपनिंग आणि क्लोजिंग होते. इथे ॲप्लिकेशन पण दाखवलेले आहेत कॅम आणि फॉलोअरचे, तर त्याचं वर्किंग कसं होतं ते आपण आता बघणार आहोत. तर इथे तुम्हाला दिसत आहे एक मेंबर रोटेट होतो आहे आणि दुसरा मेंबर जो आहे तो आहे फॉलोअर, एक मेंबर रोटेट होतो आहे दुसरा मेंबर रेसिप्रोकेट होतो आहे. तर जर आपल्याकडे रोटेटिंग मोशन असेल तर तिला आपण रेसिप्रोकेटिंगमध्ये ह्या मेकॅनिझमच्या साह्याने तिला कन्वर्ट करू शकतो आणि त्यालाच म्हणतात कॅम अँड फॉलोअर मेकॅनिझम. ठीक आहे, जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी असं जर कन्वर्जन गरजेचं असेल तर तुम्ही हा मेकॅनिझम तिथे वापरू शकता आणि याचा ॲप्लिकेशन तुम्हाला लक्षात राहील आय सी इंजिन ऑफ ऑटोमोबाईल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. जर तुमचे काही कमेंट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय हिंद.